अल्पबधित प्रेक्षकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या झुंजार नेता लायू या बातमीपत्रामध्ये आपणही होऊ शकता सहभागी. आपल्या परिसरात घडणाऱ्या घटनांचे चित्रीकरण आपल्या मोबाईलमध्ये चित्रित करा व 98 81 84 077 या नंबरवर व्हॉट्सअप करा किंवा झुंजारनेता@gmail.com वर पाठवा. नमस्कार, मी अजय शेरकर, झुंजार नेता लाईव्ह चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सुरुवातीला पाहूया बातम्या एक्सप्रेस. एस जयशंकर यांनी फोन करताच चीनचे परराष्ट्रीय मंत्री नरमले, सुशांत सिंहला मीच लॉन्च केले होते एकता कपूर, पालिका आयुक्त चहल यांच्या काळात लपले होते 700 कोरोना मृत्यू, भारतीय जवानांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही नरेंद्र मोदी, कोल्ड्रिंक नंतर कोका कोला उतरले डेअरी प्रोडक्टमध्ये, पंतप्रधान मोदी सोबत 15 राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी वाहिली शहीदांना श्रद्धांजली, पुण्यामध्ये दमदार पावसाची हजेरी, चपलेनं मारहाण प्रकरणी भाजप नेत्या सोनाली फोगाट यांना अटक, खासगी लॅबमध्ये चाचणी केल्यास रिपोर्ट पालिका कळविणार, सलमान खानवरील आरोपानंतर अभिनय कश्यापवर कायदेशीर कारवाई करणार अरबाज, आता व्हायरस आपल्या मागे लागता कामा नये मुख्यमंत्री, भारतामध्ये 21 जूनला दिसणार कंकणाकृती सूर्यग्रहण, राजनाथ सिंह यांनी घेतली लडाख सीमेवरील परिस्थितीचा आढावा, अहमदनगरमध्ये चीनी ध्वज जाळून भारतीय जवानांना श्रद्धांजली, बीडमध्ये खासगी फायनान्सवाल्याचा कर्जासाठी हप्त्यांचा तगादा. गेवराई तालुक्यात आज एक धक्कादायक प्रकार समोर आला. तालुक्यातील देवपिंपरी येथील डोंगरावर महादेवाच्या मंदिरामध्ये एका अल्पवयीन मुलीचा विवाह उरकण्यात आला. सदरील विवाहाची माहिती ग्रामसेवकाला झाल्यानंतर या प्रकरणी बालविवाह कायद्यानुसार सुनीता खनाळ, सुंदर खनाळ, लहू मंचारे, शिवाजी मंचारे, मंदाबाई मंचारे, अंकुश मंचारे, गोपीनाथ मंचारे यांच्यासह अज्ञात भटजी व 30 ते 40 वराडी मंडळीच्या विरोधात गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकीकडे अल्पवयीन विवाह रोखण्यासाठी शासन जनजागृतीसाठी करोडो रुपये खर्च करत असताना हा प्रकार घडल्यानं ग्रामीण भागामध्ये आणखी समुपदेशनाची गरज असल्याचे बोलले जात आहे. झुंजार नेता लाईव्ह चॅनलसाठी कैलास हातगुले, गेवराई. बीड शहरातील MIDC भागात असणाऱ्या गजानन रिफायनरीला रात्री 25 टनाच्या टाकीला अचानक गळती लागली. टाकीतील कच्चे तेल परिसरातील नाल्याला जाऊन मिळाले. हा सर्व प्रकार सकाळी उशिरा उघड झाला. दरम्यान कामगारांच्या निदर्शनास ही बाब येताच त्यांनी हे कच्चे तेल पुन्हा रिफायनरीमध्ये नेल्याचा प्रकार समोर आला. हे सर्व कच्चे तेल एका शेजारच्याच नाल्यातून वाहत जात होते. कच्चे तेल पुन्हा कारखान्यात घेऊन जातानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. नाल्यात गेलेले तेल नष्ट करण्याऐवजी ते चक्क पुन्हा वापरात आणण्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. अन्न व औषध प्रशासनाने याची दखल घ्यावी अशीही मागणी सुज्ञ नागरिकांनी केली आहे. झुंजार नेता लाईव्ह चॅनलसाठी दीपक जाधव, बीड. पाटोदा तालुक्यातील चिखली येथील शेतकरी तथा चंपावती विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक शाहूराव रामराव लाड यांनी चिखली येथे 7.5 एकरवरती केसरी आंब्याची बाग फुलवली आहे. 8 दिवसापासून सुरू असलेल्या वादळी पावसामुळे आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. तरी शासनाने आमच्या फळबागाचे पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत. सध्या बीड शहरातील जनता वाढत्या कोरोनाचा सामना करत आहे. प्रत्येक नागरिक आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सतर्क आहे. मात्र या महामारीच्या काळात आता पावसाचं आगमन झाले आहे. पावसाळ्याच्या या दिवसात शहरात अनेक ठिकाणी गटारी तुंबलेल्या आहेत, तर शहरात काही भागात नगरपालिका कचरा व्यवस्थापन फेल ठरत आहे. महामारीच्या या काळात शहरातील स्वच्छतेकडे नगरपालिका प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी जनतेतून होत आहे. झुंजार नेता लाईव्ह चॅनलसाठी हर्षद आगरकर, बीड. साध्या पद्धतीनं विवाह सोहळा करून माजी राज्यमंत्री प्राध्यापक सुरेश नवले यांचे मोठे बंधू अशोक निवृत्तीराव नवले यांची ज्येष्ठ कन्या ची चौका अश्विनी व चिरंजीव श्री अक्षय यांचा शुभविवाह दिनांक 14 जून रोजी दुपारी 12:30 वाजता आई निवास सुभाष रोड येथे संपन्न झाला. हा विवाह सोहळा अगदी घरच्या घरीच 25 ते 30 लोकांच्या उपस्थितीत झाला. यावेळी वराकडील रमेश हाडे, गुलाबराव हाडे, प्रकाश हाडे, विलासराव हाडे, शिवाजीराव हाडे, ॲडव्होकेट चंद्रकांत अप्पा नवले, संजयराव नवले, गणेशराव नवले उपस्थित होते. हा विवाह सोहळा अत्यंत साध्या पद्धतीने संपन्न झाला. भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये
एलएसी जवळ झालेल्या हिंसाचाराच्या 36 तासानंतर अखेर मोदी सरकारची प्रतिक्रिया समोर आली आहे. गलवान येथे झालेल्या घडामोडीवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 19 जून रोजी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय जवान शहीद होणे ही अतिशय वेदनादायी आहे, तर भारतीय जवानांच्या धाडसावर अभिमान आहे असेही म्हटले आहे. भारतीय जवानांनी धाडस दाखवून सर्वोच्च परंपरा निभवत आपल्या आयुष्याची आहुती दिली. त्यांचे बलिदान राष्ट्र कधीच विसरणार नाही. विशेष म्हणजे येथून पुढे त्या ठिकाणी कारवाईसाठी सैन्याला विशेष अधिकार दिले आहेत. भारत देश शांतता प्रिय देश आहे, परंतु आम्हाला कोणी डिवचिवण्याचा प्रयत्न केला तर आम्ही गप्प बसणार नसल्याचा इशारा मोदींनी दिला आहे. आता बातमी आरोग्य विभागाच्या गलथान कारभार सवाट्यावर आणणारी. वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील टापळी येथील श्रेयस किशोर नवघरे या मुलाची 17 जून रोजी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास प्रकृती चिंताजनक असल्याने या मुलाला झडशी येथील असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. त्या ठिकाणी निवासस्थानी असलेले डॉक्टर रवींद्र देवघडे गैरहजर असल्याने तेथील कार्यरत असलेले आरोग्य सेवक ज्ञानेश्वर भगत यांनी डॉक्टरांनी रुग्ण दाखल झाल्याची माहिती दिली. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार आरोग्य सेवकाने 16 वर्षीय मुलावर उपचार करण्याकरता त्याला इंजेक्शन देताच केंद्रातून सुट्टी देण्यात आली. श्रेयस हा त्याच्या वडिलांसोबत 2 किलोमीटर अंतरावर जाताच त्याचा 2 तासात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. 16 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याप्रकरणी संतप्त झालेल्या कुटुंबियांनी मुलाचा मृतदेह आरोग्य केंद्रात आणत आरोग्य केंद्राची तोडफोड करीत बेजबाबदार डॉक्टर रवींद्र देवघडे, आरोग्य सेवक ज्ञानेश्वर भगत या दोघांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केल्याने केंद्रात तणावाचे वातावरण पसरले होते. औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 96 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्यानं एकूण कोरोनाबाधितांची संख्या 3028 झाली आहे. यापैकी 1658 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून 163 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता 1207 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने कळविले आहे. याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या काही ताज्या आणि नव्या घडामोडीसह. तोपर्यंत नमस्कार.